भाजपचे युवा तरुण तडफदार नेते किरण ठाकरे आता शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले. आधी कर्जतच्या राजकारणामध्ये आक्रमकपणा दाखवत भूमिका घेण्याचा प्रयत्न किरण ठाकरे करत होते. तशाच पद्धतीनं शेतकऱ्यांचे प्रश्न हातात घेत 20 जानेवारी पासून कर्जतचे प्रांताधिकारी अजित नैराळे यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आहेत आणि त्यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांना सुद्धा पत्र लिहिलंय. त्यामुळे महसूल विभागानं या तातडीचा निर्णय योग्य तो भूमिका घ्यावी अशी मागणी किरण ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. किरण ठाकरे यांनी महसूल मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या नावे पत्रव्यवहार केलाय. त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न आणि महसूलाबाबत झालेला घोळ आणि शेतकऱ्यांना जमिनींसंदर्भात तसंच महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही याबाबत किरण ठाकरे आक्रमक झाले असून आता ते भाजपचं हत्यार काढणार हे मात्र तितकंच खरं. विकासनामा कर्जत.